छेले ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारासाठी आली आणि चोट्ट्याने काय केलं रे भारतात राज्य केलं म्हणून कानाले खडा लावला भारत स्वतंत्र झाल्यावर कोणत्याच परकीय कंपनीले भारतात आमंत्रित करायचं नाही आणि चोट्टीले यूवी द्यायचं नाही थरथरच कापी भारत्या नाही बा तुम्ही यूज नका बा दूरच राहा आम्हीच पाहतो आमचं उपाशी राहू मरू पण ठीक आहे पण आम्ही तुम्हाला परवानगी देऊ नाही आम्ही का करायचं ज्याच्यात जमते त्याच्यात जमून टाकू नाही जमलं तरी जमून टाकू कानाला खडा लावला भारतानं ठीक आहे आणि परकीय कंपन्याले परवानगी नाही दिली मग कोण होतं तर सरकार आणि भारतातलेच लोक होते खाई भारताच्या अर्थव्यवस्थेत जे पैसेवाले होते टाटा होता बजाज होत्या बजाज हमारा बजाज हा बजाज हमारा बजाज पाहिलं असेल तुम्ही हमारा बजाज ठीक आहे बा हमारा बजाज ढ्रँग 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 अशी वागवा लागे हेलिकॉप्टर सारखी तिले अशी वाकव अशी कर आणि मार आज दोन लेकरं इथं बायकोच्या मनात पुन्हा तीन आणि बायको मागं अशी धरून नवऱ्याले कवा कवा दचाड्यानं मागं पडून जाय ते लेकरा सगट पडे का नाही आहे का नाही तर तसंच काम होतं ठीक आहे तर मग आपल्यासाठी गाड्या बी बजाज बनवी ठीक आहे कार लागलीच तर टाटा बनवी ठीक आहे मिठापासून तर इमानापर्यंत टाटा होता आपलाच भारतीय माणूस दुसरा नाही